आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रोजेक्ट आहेत याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे शेकेपी प्रोजेक्ट आणि बीटमार्क डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर शेकेपी प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं मटेरियल राहणार आहे। तर सिम्पली मटेरियलमधील जो इमेज दिला आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटवर क्लिक करून फील कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर मोवन ट्रान्सफॉर्मर जाऊन पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे खाली स्क्रोल करत इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। ॲडजस्ट करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजे 14.2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे। या बटनावर क्लिक करून आपल्याला 5 पॉईंट या बीटमार्कवर यायचे आहे। 5 सेकंदावर आपला बीटमार्क आहे, त्या बीटमार्कवर आल्यानंतर सिम्पली इमेज लेअरवर क्लिक करून बरोबर त्याच्याच खाली या इमेज लेअरचे 2 भाग करण्यासाठी एक ऑप्शन आहे, तर त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 5 सेकंदाच्या अलीकडचा आणि पलीकडचा भाग असे 2 भाग बघू शकता तुम्ही झालेले आहेत। आता या दोन्ही भागांना आपल्याला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्ही सुरुवातीलाच बघू शकता 2 इफेक्ट इथं आहेत। तर सिम्पली इथला फर्स्ट इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवरून पहिल्या इमेज लेअरला तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, तर त्याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर इथून बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे, सेकंड नंबरचा इमेज लेअर अशा प्रकारे इफेक्ट दिसून येणार आहे, तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर इथं आपल्याला सेकंड नंबरच्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे, याचा ओव्हरऑल लुक तो आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे। नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि थर्ड नंबरची जी ब्लॅक पेन आहे ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे। ॲड करून घेतल्यानंतर मोवन ट्रान्सफॉर्मर जाऊन तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून याची साईज थोडीशी वाढवून परत पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस चिन्हावर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरला ॲटिट्यूड वर्ड पी एन जी ती सिम्पली टॅप करून अशा प्रकारे ॲड करायचे। ॲड झाल्यानंतर मोवन ट्रान्सफॉर्मर जाऊन पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला खाली स्क्रोल करत इथं आपल्याला ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल आपल्याला लुक देणार आहे। तर सिम्पली इथून नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, बॅक निघायचं आहे, शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि थर्ड नंबरला बघू शकता तुम्ही आपला जो ॲटिट्यूड पी एन जी वर्ड पी एन जी त्याला अशा प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे, तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन त्या इमेज आपलं जी वर्ड पी एन जी त्याला पेस्ट करायचं आहे, याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली नेक्स्ट स्टेप बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि फोर्थ नंबरला तुम्ही बघू शकता एच डी आर हा इफेक्ट दिलेला आहे, तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी एच डी आरच्या 3 लेअरच्या समोरील लेअर आहेत त्या दाबून धरून अशा प्रकारे सिलेक्ट करायच्यात। नंतर सिलेक्ट केल्यानंतर कॉपीच्या बटणावर एकदा क्लिक करायचं आहे, कॉपी 3 लेअर करून घ्यायच्यात। कॉपी 3 लेअर झाल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन परत एकदा कॉपीच्या बटणावर क्लिक करून पेस्ट 3 लेअर करून घ्यायच्यात आणि झालेल्या पेस्ट 3 लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची अशा प्रकारे। त्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। सिम्पली आपला स्टेटस इथं क्रिएट झालेला आहे, याला सेव्ह करण्यासाठी वरती अरचून एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल।